मी सत्तर कामगार अधिकारी उस्मानाबाद आपल्या प्रश्नाचा रोग तसं जरी असला तरी असं काही होत असल्याचं आढळून येत नाही. सध्या आपल्याकडे जवळपास 60,747 कामगार ही आपल्याकडे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी आपण कोविडच्या काळामध्ये कोविड-19च्या काळामध्ये त्यांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक 5,000 म्हणजे पहिला हप्ता 2,000 व दुसरा हप्ता 3,000 असे एकूण 16,21,35,000 एकूण 32,427 कामगारांना वाटप केलेले आहेत. तसेच काही एजंट दलाल वगैरे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर करत असतील आपण जे सुविधा संच वगैरे वाटप करतो किंवा येणारी जी योजना आहे आपली आता 18 जानेवारीचा जो GR आहे शासनाचा त्याच्यामध्ये गृहोपयोगी वस्तू वाटप करणार आहेत एकूण त्याच्यामध्ये 30 वस्तू आहेत. समजा जर त्या वस्तूच्या संदर्भात किंवा मागील वस्तूंच्या संदर्भात कोणी दलाल पैसे घेऊन जर आम्ही तुम्हाला वस्तू देतो असं जर करत असेल तर ते त्या बाबतीत तुम्ही जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा थेट आमच्या कार्यालयाशी लेखी तक्रार करू शकता. त्यावर योग्य ती कारवाई जी आहे पोलीस विभाग व आमच्या विभागामार्फत आम्ही पोलिसांनाकडून कारवाई करण्यात येईल. आर्थिक अनुदानाबाबत काही आपल्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यात का त्याच्यावर काही कारवाई केली का? आर्थिक अनुदानाबाबत तर सध्या तरी अजून म्हणजे अशी लेखी तक्रार कोणी केली नाही. फक्त मोघमपणे कोणी कोणी बोलतं आणि लेखी तक्रार अजून अद्याप आलेली नाही आहे.